राम 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 राम। आज आपण कोडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली, तर तुमचं पूर्ण नाव सांगा। छगन बापूराव भोंग, राहणार कोडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली। तर ग्रीन प्लांट कंपनीचे सेंद्रिय खतं जमिनीतून भूमी पॉवर वरून फवारण्यासाठी ग्रो नायट्रोकिंग एफसीचा वापर केलेला आहे। तर जमिनीतून एक ड्रिचिंग केली आपण, ड्रिचिंग केली। तर तुम्ही फवारल्यानंतर आणि जमिनीतून डोस भूमी पॉवर टाकल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटतं हळदीमध्ये? हळदीमध्ये फरक म्हणजे फरकच वाटतं। काय काय बदल वाटलं समजा की तुम्ही ज्यावेळेस ड्रिचिंग केली त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला समोर? थोडं मोठं बोला। ज्यावेळेस आम्ही ड्रिचिंग केली त्यावेळेस आम्हाला वाटलं की आमच्या हळदाशी होणारच नाही, एवढा असा फरक झाला। हळद त्यावेळेस एकदम छोटी होती आणि ड्रिचिंग केल्याच्या नंतर 24 तासामध्ये हळदीला एवढा असं वाटलं आम्हाला की असं म्हणजे चमत्कार झाल्यासारखा वाटला। बर, आता एक स्प्रे झाली, आता दुसरा स्प्रे चालू आहे, दुसरा स्प्रे चालू आहे। बर, तर आजचा दिनांक आहे 29/8/2020। तर ग्रीन प्लांट कंपनीचे प्रोडक्ट वापरले हो, त्याबद्दल तुम्ही समाधान आहेत का? समाधान आहेत। आता धारासुरून आमचे बाप्पा आलेत आणि सरपंच आहेत, तर बाप्पा तुम्हाला काय वाटतं हळद बघून? हिची पर सध्याचं पोझिशन नंबर एक आहे, हिची स्टेप जी आहे आज, म्हणजे ह्याला किती झालेत महिने जवळपास? दोन महिने। हां, 2 महिन्याच्या स्टेपमध्ये सध्या तरी आज हिची चांगली परिस्थिती आहे। आपण तुम्हाला काय वाटतं ह्या कंपनीविषयी? तर ग्रीन प्लांट कंपनीची सेंद्रिय खत थोडासा वापरल्यामुळे मी हनुमान कदम ग्रीन प्लांट कंपनीतर्फे आणि माझ्यातर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन करतो। थोड्या साईडला दाखव हळद स्प्रे। बरं, ह्याला करप्यासाठी आजपासून काय तयारी करायची आहे?